हॅलो सर, मी आता 10व्या वर्गामध्ये शिकत आहे. माझे पूर्ण नाव विवेक महेंद्र ब्राह्मणकर. माझ्या शाळेचे नाव रामधन ढकाते विद्यालय ससरा. माझ्या मॉडेलचे नाव आहे व्हॅक्युम क्लीनर. जे लागणारा साहित्य आता तुम्हाला सांगत आहोत. हे एक प्लास्टिकची बॉटल घेतलेली आहे. तिचा अर्धा कट केलेला आहे आणि त्या बॉटलला एक रोटर मशीन जोडलेली आहे आणि एक त्या रोटर मशीनला पंखा जोडलेला आहे. प्लास्टिकच्या दोन वायर जोडलेले आहेत इकडे बॅटरीला आणि एक स्विच बटन केलेली आहे चालू बंद करण्यासाठी. बघा, हे ह्या डब्बामध्ये आता काहीच नाही आहे. आता चला पाहू आपण अंदर धुळीचे कण शोषून घे. चला पहा, आता स्विच बटन सुरू करून दाखवते आणि प्रयोग चालू करू आपण. चला आता बघू आपण धुळीचे कण अंदर गेलेले आहेत. तर आता बघू आपण. तर बघा, अतिशय साध्या सोपे पद्धतीने आपण स्वच्छ केलेला आहे. म्हणजेच आपण असे समजू शकतो वैज्ञानिक तत्व, जास्त दाबाकडून कमी दाबाकडे हवा वाहते. म्हणजेच हे अंदरची जी हवा आहे हे रोटर मशीन बाहेर खेचून घेते आणि जे बाहेरचे धुळीचे कण आहेत ते ह्या नळीद्वारे अंदर खेचून घेते. म्हणजेच आपण असे समजू शकतो की बाहेरचे जे धुळीचे कण आहेत वादळाद्वारे किंवा हवेद्वारे आपल्या घरामध्ये येतील तर आपण ह्या व्हॅक्युम क्लीनरना आपण साफ करू शकतो. यामुळे धुळीमुळे श्वसनाचे जे विकार आहेत ते आपण टाळू शकतो. हा म्हणजेच अल्प खर्चिक आहे आणि साध्या आणि सोप्या पद्धतीने आपण याचा वापर करू शकतो आणि ह्या प्रयोगामुळे आपल्याला काही हानी आणि काही पोहोचू शकत नाही. अशा पद्धतीने मी हा घरी स्वतः व्हॅक्युम क्लीनर तयार केलेला आहे. धन्यवाद.